हिलारी आई केअर महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी. चष्मे आणि सनगॉगल्स फक्त 295 रुपयांपासून सुरू. अहमदनगरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया. संपर्क खिलारी आय केअर. शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर. मोबाईल 89 56 333 888. 12 नोव्हेंबरला संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचं प्रेत सापडलं होतं. तर आता या प्रेताची ओळख पटली असून त्याच्या मित्रानंच त्याचा खून केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सदरचा अकस्मात मृत्यू हा खून असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र आरोपीनं घटना घडली त्या ठिकाणी कोणताही पुरावा सोडला नव्हता, त्यामुळं अकस्मात मृत्यूचा तपास लावणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी तपास चक्र वेगाने फिरवली आणि गुन्ह्याचा शोध लावला. 12 नोव्हेंबरला घुलेवाडी शिवारामध्ये पुरुष जातीचं प्रेत मिळालं होतं. सदरचं प्रेत अमोल मोहन तर्कसे राहणार तर्कसवाडी तालुका राहता येथील असून त्याचा मनोज बाळासाहेब राहणे राहणार चंदनापुरी यानं खून केला. हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले. या तपास पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी या तपासकामी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. मयताच्या नातेवाईकांकडून माहिती प्राप्त करून आरोपीचा तांत्रिक तपासानं शोध घेतला असता सदरचा आरोपी इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी लपून बसल्याची माहिती तपासणी पथकाला समजली होती. तर त्याचा शोध घेऊन या आरोपीला भिगवण येथून पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. आरोपी मनोज बाळासाहेब राहणे वय वर्ष 23 राहणार चंदनापुरी आणि मयत अमोल मोहन तर्कसे हे दोघं घारगाव या ठिकाणी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. त्यातून त्यांची ओळख झाली आणि नेहमी दारू पिण्यासाठी ते एकत्र असायचे. अमोल तर्कसे हा सायंकाळी 5 वाजता दिल्ली नाका या ठिकाणी आला होता आणि ते दोघे त्याच परिसरामध्ये दारू पिण्यास बसले होते. या दरम्यान दोघांची बाचाबाची झाली आणि शिवीगाळ झाली. त्यानंतर हॉटेल मालकानं त्यांना बाहेर काढून दिलं आणि 7 च्या सुमारास मोटारसायकलवरून घुलेवाडी शिवारामध्ये नाशिक पुणे हायवे सर्व्हिस रोडवर जाऊन ते दोघेही थांबले. त्याच ठिकाणी अमोल तर्कसे यानं पुन्हा शिवीगाळ केली म्हणून राहणे याचा राग अनावर झाल्यानं त्यात त्यानं लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्याचे केस धरून 5 ते 6 वेळा दगडावर आपटले आणि यामुळं तो बेशुद्ध होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती आरोपीनं पोलिसांना दिली आहे. घुलेवाडी शिवारात दिनांक 12/11/2021 दिवशी सकाळी 7 वाजता आम्हाला माहिती मिळाली की एक व्यक्ती मृत व्यक्ती पडलेला आहे रस्त्याच्या बाजूला. त्यावेळेस पोलीस स्टेशनचे इन्चार्ज देशमुख साहेब आणि त्यांचा स्टाफ त्यांनी जाऊन तिथं खात्री केली की तो व्यक्ती हा मृतक आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास जो अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने कोसई शिंदे आणि पी आय देशमुख साहेब यांनी त्या तपास केला. त्या अनुषंगाने आपण 31/12/2021 रोजी 302 गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या अनुषंगाने तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरती कर्मचारी बोडके, अमृत आढाव व इतर त्याचे साथीदार यांनी कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीद्वारे तपास करून जे ह्याच्यामधला आरोपी आहे अमोल मोहन तकरजे हा मृतक आहे आणि ज्या मनोज बाळासाहेब राहणे या व्यक्तीनी त्याचा खून केलेला आहे त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत. याच्यामध्ये आणखीन कोणी साथीदार आहेत का आणि त्याचा खून करण्याचा मागचा उद्देश काय आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे इन्चार्ज देशमुख साहेब तपास करत आहेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही वेळेत चार्जशीट दाखल करू. सदरचा तपास हा उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकानं केला आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.